ते मित्रांनो आपण बारावीचा फिजिक्स विषयाचा ऑसोलेक्शन्स टॉपिक बघतोय अच्छा तासाला आपण एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम हा पॉईंट बघणार आहे या पॉईंटमध्ये आपण एनर्जीचे इक्वेशन्स कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्यासाठी आपण जे एक्झाम्पल घेतोय ते एक पेंड्युलम आहे किंवा एक पार्टिकल आहे जो सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आहे आणि तो मेन पोझिशनला ओ या ठिकाणी आहे तिथून तो सर्वात पुढे एमपर्यंत जातो आणि सर्वात मागे यनपर्यंत येतो याचा अर्थ ओ यम ही त्याची ॲम्प्लिट्यूड आहे किंवा ओ एन सुद्धा त्याची ॲम्प्लिट्यूड असेल आणि मेन पोझिशनला त्याची डिस्प्लेसमेंट ही झिरो असेल मेन पोजिशनपासून जसा जसा पुढं जाईल तो त्याची डिस्प्लेसमेंट वाढत जाईल आणि तो सर्वात लांब एम या पोझिशनला असेल ज्यावेळी त्याची डिस्प्लेसमेंट सगळ्यात जास्त असेल म्हणून ती डिस्प्लेसमेंट ही ॲम्प्लिट्यूड म्हणून ओळखली जाते म्हणजे जर तो ओ या पोजिशनला असेल आणि तो ओ पासून ची व्हॅल्यू ओ पासून पुढे जाईल तसं वाढत वाढत जाईल आणि ती व्हॅल्यू सगळ्यात जास्त एम या पोझिशनला होईल आणि एमला एक्सची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते म्हणजे जा ॲम्प्लिट्यूड एवढी असते म्हणून एक्स इज इक्वल टू जी डिस्प्लेसमेंट आहे ती ए एवढी होते म्हणून ओ एम ही जी डिस्प्लेसमेंट आहे जी आम्ही एक्स दाखवतो ती ओ एम इज इक्वल टू ए असे दाखवावी लागते कारण ती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते आपण या टॉपिकमध्ये ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन सुरुवातीला बघितले होते ते असे होती की एखाद्या पार्टिकलची एस एच एममध्ये असताना म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असताना त्याची मेन पोझिशनपासून झालेली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ही ॲम्प्लिट्यूड असते आपण डेफिनेशन ही अशी सांगितली होती ॲम्प्लिट्यूडची इन एस एच एम द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन मेन पोझिशनपासून झालेली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणायचं थोडक्यात काय की जर पार्टिकल मेन पोझिशनपासून टू अँड फ्रो व्हायब्रेट होत असेल ऑसिलेट होत असेल तर तो मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जाईपर्यंत होणारी एक्स ही डिस्प्लेसमेंट मेन पोझिशनपासून पुढे वाढत वाढत जाते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ती सर्वात जास्त असते आता इथं आम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना हेच एक्झाम्पल बघतोय हे तुम्हाला अजून विज्युलाइज व्हावं म्हणून मी एक तुम्हाला डायग्रॅम दाखवतो ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं हा एक पार्टिकल आहे जो होतो होतोय म्हणजे एक पेंड्युलम म्हणूया आपण की तो रेड लाईनला पासून पुढे आणि मागे कंटिन्युअसली ऑसिलेट होत राहतो तर त्याची जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ती सर् लाईन दिसते तिथून सर्वात मागे आणि सर्वात पुढे इथे जी काय असणार आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार आहे इथं तुमच्या लक्षात येईल की ओ ही त्याची काय आहे तर मेन पोझिशन आहे सर्वात पुढे तो एम या पोझिशनला जातो सर्वात मागे एनपर्यंत येतो तर ओ एम ही त्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ओ एन सुद्धा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ही जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार आहे ओ एन किंवा ओ एन पुढे किंवा मागे याला आपण म्हणणार आहे ॲम्प्लिट्यूड आणि तो जर मध्येच कुठेतरी असेल समजा पी या पोझिशनला असेल तर त्याची ओ पासून पीपर्यंत झालेली डिस्प्लेसमेंट कसे दाखवू शकतो तर आपण एक्सनं दाखवू शकतो मग हेच मी आपल्याला इथं आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण बघतोय की इथं जी आपण त्याची मेन पोझिशन आहे ती ओ ही आहे ज्याला आपण मेन पोझिशन म्हणतो आणि इथून तो पुढे सगळ्यात लांब कुठेपर्यंत जाऊ शकतो तर एमपर्यंत आणि सर्वात मागे कुठे येतो तर एनपर्यंत तर ओ एम ही त्याची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ज्याला आम्ही ॲम्प्लिट्यूड म्हणू शकतो आणि तेवढीच असणार आहे ओ एन मग ओ यम इज इक्वल टू ओ यन इज इक्वल टू ए असं म्हणावं लागेल आणि एला काय म्हणायचं आहे ॲम्प्लिट्यूड बघा आता आपण या डेरिव्हेशनचा भाग बघूया कन्सिडर ए पार्टिकल ऑफ मास एम परफॉर्मिंग एस एच एम अलॉंग ए पाथ एन एम एक पार्टिकल आपण विचारात घेतला आहे जो यन आणि यम या दोन मध्ये कंटिन्युअसली ऑसोलेट होतं आहे आणि त्याची मेन पोजिशन आहे ओ सो so, ॲट द मेन पोझिशन ओ ॲज शोन इन फिगर सो द डिस्टन्स ओ एम इज इक्वल टू डिस्टन्स ओ एन इज इक्वल टू ए दॅट इज ॲम्प्लिट्यूड मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ओ एम आणि ओ एन ही ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती सर्वात जास्त आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो पॉईंट पी हा पुढे पुढे निघाला आहे आणि तो पुढे सगळ्यात लांब गेला एमपर्यंत गेला तर तो ए एवढा अंतर कवर केला असं म्हणता येईल पण तो ओपासून इथंमध्येच कुठेतरी समजा पी या पॉईंटला आहे या पॉईंटला आपण नाव दिलं पी तर ओ पासून पीपर्यंत जे डिस्टन्स आहे जे डिस्प्लेसमेंट झाले त्याला आम्ही म्हणणार एक्स ओ पी ही किती डिस्प्लेसमेंट झाली एक्स मग आम्ही म्हटलं पॉईंट पी इज ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम मेन पोझिशन ओ आता मग आपल्याला त्याच्या एनर्जीज तर आपण एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहे पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करतोय कायनेटिक एनर्जी ऑफ एस एच आता कायनेटिक एनर्जी मिळवत असताना आपल्याला सुरुवातीला व्हॅलॉसिटी मिळवायला लागेल सो इन्स्टॅन्टेनियस व्हेलासिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ॲट डिस्टन्स एक्स म्हणजे तो ओपासून पीपर्यंत जा जात असताना एकूण डिस्टन्स किती कंप्लीट केलं एक्स मग एक्स एवढे डिस्प्लेसमेंट झालेले असताना त्याची व्हॅलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करूया त्याला आपण म्हणूया इन्स्टँटेनियस व्हॅलासिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम मेन पोझिशन कुठून मेन पोजिशनपासून म्हणजे मेन पोजिशनपासून एक सेवढं डिस्प्लेसमेंट झालेले असताना आपण त्याची व्हेलॉसिटी मिळवायची व्हॅलासिटीचा फॉर्म्युला आहे आपण तीन इक्वेशन स्टँडर्ड बघितले होते पहिलं डिस्प्लेसमेंटचं एक्स इज इक्वल ए साईन ओमेगा टी प्लस फाय आणि दुसरं व्हॅलासिटीचं बघितलं होतं वी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मी त्याच्यामधले हे जे इक्वेशन आहे व्हॅलॉसिटीचं आपण यूज आहे वी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आता आपण काय केलं की हा इक्वेशनचा स्क्वेअर केला पूर्ण लेफ्ट हँड साईडचा राईट right हँड साईडचा सो so, व्हीचा स्क्वेअर येईल व्ही स्क्वेअर प्लस मायनस ओमेगाचा काय येईल स्क्वेअर आणि हे याचा स्क्वेअर केल्यामुळे हे स्क्वेअर के रूट जे आहे ते रूट निघून जाईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर राहील इक्वेशन नंबर म्हटलं वन आता कायनेटिक एनर्जीचं जे इक्वेशन असतं स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहीत आहे बऱ्याच वेळा बघितलं आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू एम व्ही स्क्वेअर कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे तर वन बाय टू एम व्ही स्क्वेअर आता याच्यामध्ये वन बाय टू एम व्ही स्क्वेअरमध्ये आपण हे वी स्क्वेअरची व्हॅल्यू पोट करून घेऊ या कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशनमध्ये आपण त्यासाठी वी स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतले आणि ती व्हॅल्यू आले वी स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि याला आपण इक्वेशन नंबर दिले वन मग आपण असं म्हणूया की इक्वेशन नंबर वन हे इक्वेशन नंबर टूमध्ये पुट केलं म्हणजे वी स्क्वेअरच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली तर कसं येईल इक्वेशन इक्वेशन असं आहे तर कायनेटिक एनर्जी जी कोल वन बाय टू एम व्ही स्क्वेअर वन बाय टू एम व्ही स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली कशी येईल ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बघा ही जी व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअर एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही पुट केली इक्वेशन आलं वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आता आपण या टॉपिकच्या सुरुवातीला बघितलं आहे आपण जो फोर्स कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला होता आपण जे स्प्रिंगचं एक्झाम्पल बघितलेलं मी तुम्हाला हवं तर ती डायग्रॅम दाखवतो तुमच्या डायग्रॅममध्ये बघितलं की लक्षात येईल की आपण सुरुवातीलाच एक य फिजिकल टू मायनस ऑफ के एक्स हे एक्झाम्पल बघितलं होतं की एखाद्या स्प्रिंगला जर फोर्स ॲप्लाय केला तर तिची जी डिस्प्लेसमेंट होते उजव्या बाजूला ओढलं तर ती स्प्रिंग डाव्या बाजूला ओढून घेते तर तिथं रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होतो आणि तो रिस्टोरिंग फोर्स यफ इज इक्वल टू मायनस के एक्स आपण असा कॅल्क्युलेट केला होता आणि त्याच्यावरून आपण एक कॉन्स्टंट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू इक्वेशन कॅल्क्युलेट केलं होतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम अहो तर तुम्हाला या टॉपिकचे आपण जो पहिला व्हिडिओ होता पार्ट वन जो तुम्हाला यूट्यूबवरती आहे इज इक्वल टू वन बाय टू एम एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि याच्यामध्ये स्क्वेअरची जी व्हॅल्यू ती काय पुट करणार आहे आपण के बाय एम के बाय एम का पुट करणार आहे आपण तर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे हवं तर तुम्ही पार्ट वन कसं मिळवली ती बघू शकता मग ती व्हॅल्यू पुट केली मग कायनेटिक इज इक्वल टू काय आहे तर वन बाय टू एम ऐवजी आम्ही ओमेगा ऐवजी जर के बाय एम पुट केलं तर यम यम काय होईल कॅन्सल होईल इक्वेशन येतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू के एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि याला इक्वेशन नंबर दिले चार हे जे इक्वेशन आहे चार नंबरचं किंवा तीन नंबरचं हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळवून देतात हे इक्वेशन मोडून आम्हाला काय कॅल्क्युलेट करता येते तर कायनेटिक एनर्जी सो द इक्वेशन थ्री अँड इक्वेशन फोर एक्सप्रेसिंग कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच म्हणजे तुम्हाला जर हे आपल्याला जर ह्याच्यावरचे जर न्यूमरिकल्स एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे असतील तर आपण गरजेनुसार जर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू दिली असेल तर आपण हे कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन वापरू शकतो आणि जर कॉन्स्टंट के दिला असेल तर एनर्जीचे एनर्जी चार नंबरचं इक्वेशन वापरू शकतो गरजेनुसार आपण हवं ते यूज करू शकणार मग आपल्याला मिळाली काय आता चार नंबरची इक्वेशनमध्ये मिळाली काय कायनेटिक एनर्जी मिळाली वन बाय टू के एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपल्याला मिळवायची एकूण त्याची टोटल एनर्जी पण पहिल्यांदा आपण मिळवली कायनेटिक एनर्जी एनर्जी ऑफ पार्टिकल हा पॉईंट आपण बघतोय त्याच्यात दोन एनर्जी असतात एक कायनेटिक एनर्जी आणि दुसरी असते ती पोटेन्शियल एनर्जी आणि या दोन्हीची टोटल असते ती असते जी टोटल एनर्जी ती म्हणजे आपल्याला मिळणार आहे एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम आता आपण कायनेटिक एनर्जीनंतर जी एनर्जी मिळतो ती आहे पोटेन्शियल एनर्जी आता हे मात्र जरा नीट लक्ष देऊन समजून घ्यायला पाहिजे पोटेन्शियल एनर्जी ज्याला आपण पीई असं म्हणतो ऑफ ए त्यावेळी त्यानं कवर केलेलं डिस्टन्स आहे जी डिस्प्लेसमेंट आहे ही एकच असते कुठून तर मेन पोझिशनपासून तर तिथं रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होत असतो बघा एखादा पार्टिकल मी परत एकदा ही डायग्राम दाखवतो की पार्टिकल एस एच एममध्ये आहे म्हणजे तो एन आणि यम या एक्स्ट्रीम पोझिशन्सांमध्ये ऑसिलेट आहे तर तो मेन पोझिशनपासून समजा पी एवढ्या अंतरावरती गेला आणि त्यानं कवर केलेलं डिस्टन्स एक्स एवढा असेल तर डिस्प्लेसमेंट झाली एक्स तर ज्यावेळी एखा एखादा पार्टिकल पुढे ढकलला जातो त्यावेळी त्याला जा पाठीमागं ओढलं जातं म्हणजे असून स्प्रिंग जर आपण पुढे ओढली तर स्प्रिंगला मागे ओढलं जातं मी आत्ता दाखवलेलं एक्झाम्पल ज्यावेळी स्प्रिंगला पाठीमागं ओढून घेतलं जातं म्हणजे आपण स्प्रिंगला ओढलं तर स्प्रिंग परत ओरिजिनल साईजला जायचा प्रयत्न करते आणि जो फोर्स अप्लाय करते त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स तो डेव्हलप होतो मग तो फोर्स आपण बघतोय तर बघा नीट पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल वेन पार्टिकल ऑफ मास एम परफॉर्म्स एस एच एम इज ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम मेन पोजिशन ज्यावेळी पार्टिकल एक्स एवढी डिस्प्लेसमेंट करेल रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल त्यावेळी पार्टिकलवरती एक कसला फोर्स ॲप्लाय होईल तर रिस्टोरिंग फोर्स म्हणजे ओरिजिनल साईजला परत मेन पोझिशनला जाण्यासाठी एक फोर्स ॲप्लाय केला जाईल झोक्याचं एक्झाम्पल बघा ज्यावेळी आपण झोका घेऊन पुढे जातो त्यावेळी जो का परत मेन पोझिशनला यायचा प्रयत्न करत असतो तो जो फोर्स डेव्हलप होतो त्याला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्सचं हे सुद्धा इक्वेशन आपण पार्ट वनमध्ये बघितलेलं आहे ते इक्वेशन असं आहे एफ इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स इक्वेशन वन आपण हे रिस्टोरिंग फोर्स किंवा फोर्स कॉन्स्टंटचं जे इक्वेशन आहे ते काय असतं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आणि ह्याच्यामध्ये केला काय म्हणतात तर फोर्स कॉन्स्टंट बघ असं म्हणतात हे कसं आलं तर तुम्ही हे यफ फिजिकल बघायला मिळेल किंवा आपले पार्ट वनची याच चॅनेलवरती तुम्हाला तिच्या व्हिडिओजसुद्धा अवेलेबल आहेत तर यफचं जे इक्वेशन आहे या फिजिकल काय आहे तर एफ फिजिकल मायनस केक्स आणि केला म्हणायचं फोर्स कॉन्स्टंट बघा पुढे तर थोडक्यात काय आपण पोटेन्शियल एनर्जी मिळवतो हो आहे आणि पार्टिकल एस एच एममध्ये असताना ज्या पार्टिकलचं मास एम एवढा आहे आणि त्यानं किती डिस्प्लेसमेंट कम कवर केले तर एक्स एवढी त्यावेळेस तयार झालेला जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो असतो एफ इज इक्वल टू मायनस के एक्स पुढे बघा द पार्टिकल इज गिवन फर्दर इन्फायनायटेसिमल डिस्प्लेसमेंट बी एक्स अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स एफ म्हणजे थोडक्यात बघा आता हे मला तुम्हाला नीट समजून सांगायचं आहे की समजा पार्टिक पार्टिकलला काहीतरी एनर्जी प्रोवाईड केली आणि पार्टिकल एफ एवढ्या फोर्समुळं तो ओ पासून पीपर्यंत गेला ओपासून पीपर्यंत गेला आणि किती डिस्प्लेसमेंट झाली तर एक्स एडी डिस्प्लेसमेंट झाली आणि त्यानंतर लगेच पीपासून जराशी पुढे अजून थोडीशी डिस्प्लेसमेंट झाली तेवढाच फोर्स असताना बघा पार्टिकलला एफ एवढा फोर्स अप्लाय केल्यानंतर ती तो पार्टिकल ओपासून पीपर्यंत गेला आणि किती डिस्प्लेसमेंट झाली तर एक्स एडी डिस्प्लेसमेंट झाली आणि त्याच्यानंतर लगेचच अजून थोडीशी अगदी थोडीशी डिस्प्लेसमेंट झाली आणि ती डिस्प्लेसमेंट अगदी इनफायनाईट एसिमल एकदम लहान डिस्प्लेसमेंट त्याला आम्ही म्हणतोय डी एक्स किती डिस्प्लेसमेंट झाली डी एक्स तर पीपासून जरासा पुढे झालेली डिस्प्लेसमेंट त्याला आपण डी एक्स असं म्हणतो आणि ती डिस्प्लेसमेंट किती जर डी एक्स ही डिस्प्लेसमेंट आहे ती होण्यासाठी काहीतरी वर्क झालं असेल ते वर्क आपण कॅल्क्युलेट करायचं म्हणजे एक वर्क म्हणजे काय आपण याच्या अगोदर शिकलो आहे वर्क म्हणजे नेमकं काय असतं तर आपण याच्या अगोदर असं बघितलं की समजा एक एक्झाम्पल सांगतो की एखादी गाडी पुढं ढकलतो आहे आणि आम्ही फोर्स ॲप्लाय केला त्याला ॲप्लाय केलेला फोर्स ॲप्लाय केल्यानंतर गाडी पुढं गेली तर वर्क झालं आम्ही फोर्स ॲप्लाय ढकलली पण पुढंच नाही गेली तर वर्क झालं का तर नाही झालं मग वर्क डन म्हणजे काय की त्याला फोर्स ॲप्लाय केला आणि डिस्प्लेसमेंट झाली तर काय झालं वर्क असं म्हणतात वर्कचा फॉर्म्युलाच आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिसप्लेसमेंट मग छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली किती झाली डी एक्स एवढी आणि तेवढ्या डी एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी झालेलं वर्क हे छोटंसं वर्क असतं मग त्याला म्हणतात वर्क डन डी डब्ल्यू पुन्हा एकदा सांगतो पार्टिकल ऑसोलेट होत असताना मेन पोझिशनपासून ओपासून तो पीपर्यंत जाण्यासाठी एफ एवढा फोर्स अप्लाय केला गेला आणि त्याच्यामुळे एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली आणि एवढी डिस्प्लेसमेंट झालेली असताना लगेचच त्याच्यानंतर अजून थोडीशी डिस्प्लेसमेंट झाली किती झाली तर डी एक्स एवढी आणि ही डी एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होण्यासाठी झालेलं वर्क जे होतं ते किती होतं डी डब्ल्यू होतं मग हे डी डब्ल्यू वर्क होण्यासाठी मग जी डिस्प्लेसमेंट झाली डी एक्स त्यानुसार त्या वर्कचा फॉर्म्युला आम्ही लिहू शकतो डी डब्ल्यू वर्क डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इन टू डी एक्स हे मायनस साईन हे असं सांगतं की झालेली डिस्प्लेसमेंट आणि झालेलं वर्क हे एकमेकाच्या अपोजिट साईनमध्ये असतात का तर रिस्टोरिंग फोर्स हा अपोजिट डायरेक्शनमध्ये असतो तर बघा डी डब्ल्यू इज टू काय येतं इ मायनस ऑफ एफ इन टू डी एक्स पण आपल्याला एफचा फॉर्म्युला माहिती आहे एफ इज काय आहे मायनस के एक्स एफचा फॉर्म्युला आहे मायनस के एक्स आता हा एफचा फॉर्म्युला एफ इजिकोल मायनस ऑफ के एक्स हा फॉर्म्युला यफच्या या ती पाच नंबर इक्वेशनमध्ये आपण पुट करायचा मग डी डब्ल्यू इजिकोल कसं होईल मायनस एफ डी एक्स हे कसं होईल डी डब्ल्यू इजिकोल मायनस ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू पुट केली मायनस के एक्स एफची व्हॅल्यू पुट केली मायनस के एक्स रिप्लेसमेंट होण्यासाठी होणारं वर्क जे आहे डी डब्ल्यू एवढं वर्क होतं म्हणजे छोटीशी डिस्प्लेसमेंटसाठी होणारं छोटंसं वर्क डी डब्ल्यू किती आलं तर के एक्स डी एक्स याला इक्वेशन नंबर दिला सहा याला इक्वेशन नंबर दिला आम्ही सहा तर आता जे टोटल वर्कजण झाला असेल म्हणजे स्मॉल डी एक्स एवढी डिस्प्लेसमेंटसाठी झालेलं डन आम्हाला मिळालं ते मिळालं डी डब्ल्यू म्हणजे आम्ही जो पार्टिकल ऑसिलेट होतो तो मेन पोझिशनपासून पीपर्यंत गेला तर एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली आणि एक्स एवढी डिस्प्लेसमेंट होत असताना झालेलं वर्क टोटल वर्क असेल पण तो पीपासून अगदी थोडासा पुढे गेला डी एक्स एवढी डिस्प्लेसमेंट झाली आणि त्यासाठी झालेलं वर्क डन आम्ही मिळवलं ते मिळालं मला डी डब्ल्यू इज इक्वल टू के एक्स डी एक्स मग टोटल वर्क डन कसं मिळवायचं सो देअर फोर टोटल वर्क डन टू डिस्प्लेस द पार्टिकल फ्रॉम ओ टू एक्स किंवा झिरोपासून एक्सपर्यंत सुरुवातीला पार्टिकल मेन पोझिशनला असताना म्हणजे ओ या पोझिशनला असताना एकूण डिस्प्लेसमेंट किती किती होती तर पार्टिकल जर मेन पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट झिरो असते आणि मेन पोझिशनपासून जसं पार्टिकल पुढं 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 जाईल तशी डिस्प्लेसमेंट वाढत जाते आणि सगळ्यात लांब समजा यम किंवा यन या पॉईंटला गेला तर ती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण ए असं म्हणतो एक म्हणजे एक्स इज इक्वल टू ए असं येतं पण पार्टिकल झिरोपासून किंवा ओपासून एक्सपर्यंत पार्टिकलची डिस्प्लेसमेंट झिरो टू एक्स एवढी होत असताना एकूण वर्क डन किती होईल ते जर मिळवायचं असेल हो तर आपल्याला जे आत्ता डी डब्ल्यूचं इक्वेशन मिळालं डी डब्ल्यू इज इक्वल टू के एक्स डी एक्स या इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल म्हणून आम्ही इंटिग्रेशन घेतलं आणि इक्वेशन लिहिलं इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के एक्स डी एक्स अँड व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम एक्स डिस्प्लेसमेंट होते सो so, इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू आहे रेंज आहे ती एक्स इज इक्वल टू झिरो टू एक्स अशी राहील सो इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स वॅरीज फ्रॉम झिरो टू एक्स के एक्स डी एक्स अशी येते मग डी डब्ल्यू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू हे डी डब्ल्यू म्हणजे काहीतरी छोटंसं वर्क आहे आणि ह्याचं इंटिग्रेशन म्हणजे टोटल वर्क मग टोटल वर्क आम्ही कशानं दाखवलं तर कॅपिटल डब्ल्यूहून दाखवलं डी डब्ल्यू हे स्मॉल जे आहे ते छोटंसं वर्क आहे डी एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी नीट समजून घ्या तर टोटल वर्क जे आहे ते किती असेल तर कॅपिटल डब्ल्यू एवढं असेल म्हणून कॅपिटल डब्ल्यू इज इक्वल टू काय आलं के इंटू द हे के कॉन्स्टंट आहे म्हणून आम्ही इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतला के इज इक्वल टू एक्स डी एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स एक्स आणि व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम झिरो टू एक्स आता हे इंटिग्रेशन कसं काढतात की ह्या जो एक्सचं इंटिग्रेशन आहे थोडक्यात एक्स डी एक्स इंटिग्रेशन जे आहे एक्सची पावर एकनं वाढवायची आणि एकनं त्याची वाढलेली पावर आपण काय करतो त्यानंच त्याला डिवाईड करतो म्हणजे कसं असतं परत एकदा सांगतो समजा एक्सचं इंटिग्रेशन असेल तर एकची पावर असते एक ती पावर एकनं वाढवायची म्हणजे एक अधिक एक झालं दोन आणि म्हणजे एक्स स्क्वेअर असेल एक्स स्क्वेअर आणि त्या दोननंच त्याला डिवाईड करायचं म्हणजे एक स्क्वेअर बाय टू असतात पुन्हा एकदा सांगतो इंटिग्रेशन एक्सचं इंटिग्रेशन मिळवलं तर ते येतं एक्स स्क्वेअर बाय टू मग डब्ल्यू इज इक्वल टू असेल के एक्स स्क्वेअर बाय टू आता हे कसं पुट करायचं जर त्याला लिमिट असेल म्हणजे जी इथे एक झिरो टू किती व्हॅरी होतं लिमिट झिरोपासून एक्सपर्यंत मग यावेळेस एक्स स्क्वेअर बाय टू ही जी व्हॅल्यू आहे ते एकदा अप्पर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट करायचं असतं पण लोअर लिमिट झिरो असल्यामुळं आपण अप्पर लिमिट पुट केलं तरी भास होते म्हणून अप्पर लिमिट पुट केलं किती आलं ते टू आलं बघा सो so, पण आपल्याला केची व्हॅल्यू माहिती आहे तर के म्हणजे काय आहे तर एम ओमेगा स्क्वेअर ती व्हॅल्यू आपण परत एकदा पुट करतो इथं या इक्वेशनमध्ये के स्क्वेअर बाय टूमध्ये पुट केलं तरी टोटल डन डब्ल्यू इज इक्वल टू येईल वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय येईल एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर सो धिस इज वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी हे असं वर्क डन आहे हे एवढं वर्क डन जे होतं ते कशाच्या स्वरूपात सेव्ह केलं जातं तर पोटेन्शियल एनर्जीच्या थोडक्यात काय तर हेच इक्वेशन म्हणजे काय तर पोटेन्शियल एनर्जी आहे झालेलं वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात सेव्ह केलं जातं सो द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं तर वन बाय टू एम ओमेगास्क्वेअर एक्स स्क्वेअर हे इक्वेशन मिळालं आपल्याला सेवन नंबरचं इक्वेशन सो दस द पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर स्क्वेअर ऑफ द डिस्प्लेसमेंट आता तुमच्या एक लक्षात येईल ही जी पोटेन्शियल एनर्जी पीई आहे ही डायरेक्टली प्रोपोशनल आहे कशाला तर एक्स स्क्वेअरला बाकी वन बाय टू हे जर कॉन्स्टंट विचारात घेतलं बाकीचे तर डायरेक्टली प्रोपोशनल कशाला आहे एक्सक्वेअरला सो ज आपण मग म्हणू शकतो की पोटेन्शियल एनर्जी ही डिस्प्लेसमेंटच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोशनल असते आता आपण बघूया की टोटल एनर्जी किती येते सो द टोटल एनर्जी आपली पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम परफॉर्मिंग एस एच एम इज सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी ही कशा कशाची टोटल असते तर कायनेटिक एनर्जीची आणि पोटेन्शियल एनर्जीची टोटल असते सो द टोटल एनर्जी आपली पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज ए सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी सो आम्ही इक्वेशन लिहिलं टोटल एनर्जी जी बोललो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन लिहिलं कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आम्ही मिळवलं आहे वन बाय टू के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी आली वन बाय टू के एक्स स्क्वेअर जर केची व्हॅल्यू या मी एम स्क्वेअर पुट केली तर ती व्हॅल्यू वन बाय टू के कॉमन घेतलं तर टोटल एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं येतं म्हणजे काय मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल टोटल एनर्जी होतं टोटल एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू के ए स्क्वेअर टोटल एनर्जी किती आली वन बाय टू के ए स्क्वेअर फोर ए केची व्हॅल्यू जर एम ओमेगा स्क्वेअर पुट केली केची व्हॅल्यू एम ओमेगास्क्वेअर पुट केली टोटल एनर्जी येते टोटल एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू एम स्क्वेअर ए स्क्वेअर वन बाय टू एम ओमेगास्क्वेअर एस स्क्वेअर मग हे जे इक्वेशन मिळतं आम्हाला टोटल एनर्जीचं टोटल एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू एम ओमेगास्क्वेअर एस स्क्वेअर याला आपण इक्वेशन नंबर आठ म्हणतो मग इक्वेशन नंबर आठ जे आहे हे टोटल आहे कशाची एन कुठली कुठली एनर्जीचं टोटल आहे तर काइनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सो दिस एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ॲज एम ओमेगास्क्वेअर अँड ए स्क्वेअर आर कॉन्स्टंट जर हे जे इक्वेशन आहे आठ नंबरचं याला म्हणायचं टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम याच्यामध्ये ओमेगास्क्वेअर ए आणि इयम मास्क चेंज होत नाही ओमेगा e ओमेगास्क्वेअरसुद्धा कॉन्स्टंट राहतो ॲम्प्लिट्यूडची जी व्हॅल्यू आहे ती बदलणार नाही आहे हे जर कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ही कशी राहील कॉन्स्टंट राहील जर सगळ्याच वेळेला कॉन्स्टंट राहिल्या तर एनर्जी काय राहते टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हा एम सी क्यूसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की पार्टिकलची टोटल एनर्जी जर एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असेल तर त्याची टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट असते सो इट इज इनडिपेंडंट ऑफ द डिस्प्लेसमेंट एक्स टोटल एनर्जी ही डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड नाही आहे तुम्हाला या टोटल एनर्जीच्या इक्वेशनमध्ये डिस्प्लेसमेंट एक्स कुठेही दिसत नाही आहे कॉन्झर्व म्हणजे ती कधीही बदलणार नाही जर कायनेटिक एनर्जी वाढली टोटल एनर्जी कमी होईल टोटल एनर्जी वाढली पोटेन्शियल एनर्जी कमी होईल आता लक्षात येते का बघा टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्स्टंट असते पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी हीट असते टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी वाढली पोटेन्शियल कमी होईल पोटेन्शियल कमी झाली टो म्हणजे ते कमी जास्त होऊ शकतात पण कायनेटिक एनर्जीची आणि पोटेन्शियल एनर्जीची एनर्जी टोटल आहे ती कधीही बंद ती कधीही बदलत नाही म्हणजेच ती नेहमी एकच असते म्हणून त्याला म्हणतात एनर्जी इज कॉन्झर्वड इन एस एच एम त्याला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतात आता आपण एक फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बघायचा आहे आपण यन म्हणजे काय म्हणतो तर फ्रिक्वेन्सी इफ यन इज द फ्रिक्वेन्सी इन एस एच एम आता हे पुन्हा एकदा सांगतो की एन आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर एखादा पार्टिकल एका सेकंदात किती ऑसोलेशन परफॉर्म करतो त्याला त्याची फ्रिक्वेन्सी असं म्हणतात आपण हेचे डेफिनेशन पण बघितले इफ ए पार्टिकल इन एस एच एम नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्मड बाय ए पार्टिकल इन वन सेकंद इज नोन ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम अँड धिस फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय द नोटेशन यन स्मॉल एन सो इफ एन इज द फ्रिक्वेन्सी इन एस एच एम ओमेगा इज इक्वल टू टू पाय एन ओमेगाचे दोन फॉर्म्युले आपण वापरतो मी गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की ओमेगाचे आपण दोन फॉर्म्युले वापरतो एक ओमेगा इज इक्वल टू टू पाय बाय टी हा फॉर्म्युला आपण ग्राफिकल प्रेझेंटेशनमध्ये बघितला होता ओमेगा इज इक्ल टू टू पाय बाय टी आणि हा फॉर्म्युला टू पाय एन असा पण वापरतात ओमेगाचा फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू टू पाय एन सो जर आपण ओमेगाचा फॉर्म्युला टू पाय एन असा वापरला आणि तो टोटल एनर्जीच्या इक्वेशनमध्ये पुट केला ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल तर टू पाय एनचा स्क्वेअर होईल ओमेगा म्हणजे किती आहे तर टू पाय एन म्हणजे ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय येईल टू पाय एनचा स्क्वेअर मग टोटल एनर्जीचं जे आठ नंबरचं इक्वेशन आहे ते कसं होईल तर टोटल एनर्जी इज इक्वल टू वन बाय टू एम टू पाय एनचा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे टू पाय एनचा स्क्वेअर कसं आपण एक्सपांड केलं तर वन बाय टू ॲज रिलेलं एम टूचा स्क्वेअर येईल फोर पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर Two, हे डिवाइड बाय टू म्हणजे हे टू आहे so, आता ह्याच्यामध्ये हे टू व आपण तर टू आणि फोर कॅन्सल होईल इथे राहील टू बरं ते काय टू पाय स्क्वेअर एन स्क्वेअर एस स्क्वेअर टू एम बघा हे टू अँड टू कॅन्सल झाले तर राहील टू टू पाय स्क्वेअर एन स्क्वेअर एस स्क्वेअर टू काय राहील एम सो टोटल एनर्जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर एन स्क्वेअर एस स्क्वेअर एम आता मग टोटल एनर्जीचं हे जर इक्वेशन बघितलं आता याच्यामध्ये एन स्क्वेअर जे आहे एन आता यन आणि टीचं म्हणजे पिरियडिक टाईम टी जो म्हणतो आपण आपण पिरियडिक पिरियडिक टाइम टी पण बघितलं आहे आपण पिरियड टी जो म्हणतो तिची डेफिनेशन आपण बघितली डेफिनेशन असे होते द टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसोलेशन इज नथिंग बट द पिरियडिक टाईम टी इन एस एच एम पार्टिकल एस एच एममध्ये असताना एक ऑसोलेशन पूर्ण होण्यासाठी लागणारा जो टाईम असतो त्याला आपण पिरियडिक टाइम टी म्हणतो आणि त्याचं रिलेशन आहे यन इज इक्वल टू वन अपॉन टी एन इज इक्वल टू वन अपॉन टी मग इथे एन ऐवजी आपण वन अपॉन टी स्क्वेअर म्हणू शकतो मग टोटल एनर्जीचं इक्वेशन हे जे आहे टोटल एनर्जी टू पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर इन टू एम एन स्क्वेअरच्या जे आपण वन अपॉइन टी स्क्वेअर फुट केलं तर टोटल एनर्जी होऊ शकते एन 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 टोटल एनर्जी इज इक्वल टू टू पाय स्क्वेअर एम स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि हे जे इक्वेशन मिळतं आपल्याला हे इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट टाईम टी टोटल एनर्जी टी इज इक्वल टू टू पाय स्क्वेअर एम ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि हे जे नऊ नंबरचं इक्वेशन आहे हे असेल टोटल एनर्जी इन एस एच एम आणि या इक्वेशनवरून आम्ही सांगू शकतो या इक्वेशनवरून की की टोटल एनर्जी जी आहे ती कुठल्या कुठल्या गोष्टींना कुठल्या कुठल्या फॅक्टर्सना डायरेक्टली प्रपोशनल आहे सो द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज डायरेक्टली प्रपोशनल टू मास कशाला प्रपोशनल आहे डायरेक्टली मासला मास ऑफ द पार्टिकल इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोशनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्पलिट्यूड अम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला टोटल एनर्जी डायरेक्टली प्रपोशनल आहे तशीच ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण हे जर इक्वेशन बघितलं तर ह्याच्यात आम्ही असं म्हणू शकतो की इट इज डायरेक्टली प्रपोशनल टू स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी ही इज द पिरियडिक टाईम टी व्हीच्या फॉर्ममध्ये बघितलं तर ती टी स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोशनल असते सो द फोर्स कॉन्स्टंट अँड इनवर्सली प्रोपोशनल टू द पिरियड टी पिरियडला काय असते ती इनिवर्सली प्रपोशनल असते तर हे खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे टोटल एनर्जी किंवा एनर्जी आपली पार्टिकल परफॉर्मिंग एम परीक्षेला बऱ्याच वेळा वेळा हे तीन मार्कसाठी विचारलं जातं त्यामुळं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जर आता हे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही हे इक्वेशन्स स्वतः लिहून काढायचे आहेत आता हे व्हिडिओ बघायचा आणि स्वतः सोडवायचे तुम्ही स्वतः पेनने जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही लक्षात राहणार नाही आहे ते जसं तुम्ही हे जर न बघता लिहून काढलं न बघता सोडवलं तर तुम्हाला ते परीक्षेलासुद्धा सोडवता येतं जर तुम्हाला डाऊट वाटला तर तुम्ही नंतर विचारू शकता काय शंका असेल तर याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा आपण कॉन्झर्वेशन ऑफ आप एनर्जीचा पॉईंट आपण पुढच्या तासाला बघणार आहे मला वाटते आपण आत्ता बघितलं तरी हा पॉईंट कवर होईल बघा बरं आ, मला वाटतं सफिशियंट आहे हे इथंपर्यंत समजू समजू दे तुम्हाला अगोदर टोटल एनर्जीचं इक्वेशन तुम्ही आज एक काम करायचं की टोटल एनर्जीचं जे इक्वेशन आपण आज कॅल्क्युलेट केलं त्यासाठी एनर्जी ए पार्टिकल परफॉर्मिंग एस एम हा जो पॉईंट आहे तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आणि तुमच्याकडे जे पी डी एफ आहेत त्याच्यात बघून ते पूर्ण तुम्ही स्वतःहून नोटबुकवरती सोडवायचे आहेत इक्वेशन कॅल्क्युलेट करायचे आणि ते न बघता लिहिता येत का येत आहेत का बघायचं रेफरन्ससाठी विज्युअलाइज होण्यासाठी तुम्ही सिम्पल पेंडुलमची डायग्रॅम आणि त्यासाठी ते त्याची मेन पोझिशन ओ आणि एक्स्ट्रीम पोझिशन एम आणि यन हा घेऊन त्याची मधली जी डिस्प्लेसमेंट बघितली ॲट टाईम टी आपण पी ये बघतो एक्स ही डिस्प्लेसमेंट हे स्वतः कॅल्क्युलेट करून बघा कॅल्क्युलेट करा आणि इक्वेशन मिळवले आणि तुम्हाला न तर लिहायला की मग आपण ह्याचं कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचे इक्वेशन आपण पुढच्या तासाला कॅल्क्युलेट करू खूप इझी आणि सोपा असा पॉईंट आहे आणि परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेला आहे तर बघा सोडवा आणि जर काय डाऊट आला तर तुम्ही विचारलं तरी चालतंय मला वाटते या टॉपिकमधला अगदी थोडा भाग राहिला हा टॉपिक संपत आला हा हे सातवं लेक्चर आहे आपलं सातवा व्हिडिओ तुम्ही बघताय ऑसोलेशन टॉपिकचा अजून एखादा हा व्हिडिओ हार्डली होईल आणि हा टॉपिक संपतो आपला तर जर कुठला डाऊट असेल काही शंका असेल तर तुम्ही फोन करून विचारलं किंवा शाळेत विचारलं तरी चालते किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याची म्हणजे काय शंका असेल तरी विचारलं तरी चालते किंवा तुम्ही ग्रुपवरती जरी काही डाऊट असेल तर विचारला तरी चालते तर स्वतःहून वाचा जर कन्सेप्ट समजला नाही तर विचारा समजला असेल व्यवस्थित सोडवा स्वतःहून इक्वेशन बऱ्याच वेळा असं होतं की आपण इक् इक्वेशन व्हिज्युलाईज करत असताना लक्ष लक्षात येत नाही पण इक्वेशन ज्यावेळी आपण स्वतः सोडवतो त्यावेळी ते इझिली लक्षात येतं आणि मी जे हे अगदी पेनने लिहिलेलं जे तुम्हाला सांगतोय त्याचं कारण असं आहे की मी इक्वेशन एक्सपांड करून सांगितलेत ज्याच्या स्टेप्स वाढवून तुम्हाला जेवढं सिम्पल करून सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला ते इझिली समजून येईल तिचा त्याच्यात डिफिकल्टी वाटणार नाही त्यातूनही तुम्ही अभ्यास करताना जर डाऊट वाटला किंवा नीट समजलं नाही असं वाटलंच असेल तर तुम्ही परत काय शंका असेल तर विचारू शकता मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे काय डाऊट वाटला तर नंतर विचारा ठीक आहे आपण थांबूया एकच व्हिडिओ अजून होईल हा मला वाटते हा सहावा सातवा हा आहे अजून एक व्हिडिओ आठवा होईल त्याच्यात हा टॉपिक संपतो आहे आ, मग काय डाऊट असेल तर विचारा ठीक आहे थांबूया धन्यवाद